मुंबईतील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करून हत्या, आरोपी सुरक्षा रक्षकानेही ट्रेन खाली उडी घेऊन केली आत्महत्या। संगमनेर दगडफेक प्रकरणात 16 जणांना अटक, शहरात कडक पोलीस बंदोबस्त, तर धुळ्यातही मूर्तीच्या कथित विटंबना प्रकरणी पोलीस अलर्ट। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामाची पाहणी, डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होणार पहिल्या टप्प्याचं काम। केंद्र सरकारकडून शेतमालाच्या हमी भावात वाढ, कापसाचा हमी भाव प्रति क्विंटल 6,620 रुपये, तर धानाचा हमी भाव 2,183 रुपये प्रति क्विंटल करण्याचा केंद्राचा निर्णय। जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनल मॅचला सुरुवात, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये लढत, थेट ओव्हल मैदानावरून एबीपी माझाचं खास कव्हरेज। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।